लिंबू ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असं आहे. तर अनेकांचं जेवण ज्या लिंबाशिवाय पूर्ण होत नाही त्या लिंबाला सध्या चांगलेच दर मिळताना पाहायला मिळतात. गुलटेकडी मार्केटमध्ये चांगल्या लिंबाला 90 रुपये किलो दर हे मिळत आहे. यंदा पाऊस जास्त असल्यामुळे लिंबाची आवकवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. एकूणच सध्या मार्केटची काय स्थिती आहे, मागणी कशा प्रकारे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सध्या बाजारामध्ये कमी आहे आणि पावसाळ्यामुळे झाले बरेचसे गाड्या हे झाल्यामुळे झाले आवक कमी होत गेलेली आहे आणि बाजार भाव वाढत गेले आणि मे महिन्यामध्ये लोकांनी तोडणी जास्त केले, हिंदू कच्ची लिंब तोडली, त्यामुळे जो माल जानेवारी आपलं सॉरी जून जुलै ऑगस्ट येतो तो त्यांनी 3 महिने आधीच ते तोडून घेतलेला आहे, त्यामुळे माल राहिला कमी. त्यानंतर पाऊस भरपूर झाला, पावसाळा झाला, झाडांना माल राहिलं नाही, वाया गेली, त्यानंतर म्हणून बाजार वाढले आणि लोणचं प्रमाण असतं जे लोणचे घरगुती उत्पादन आहेत ते जून जुलै ऑगस्ट मध्ये घेतात, त्यांना एवढे माल घेतले नाही. सध्या मार्केटमध्ये कच्चा माल जास्त येतोय, त्याचा बाजार आहेत 1200 ते 1400 रुपये आणि जर पिवळी लिंब असतील रसदार लिंब असेल त्याचा भाव आहे 1600, 1700, 1800, 1820 रुपये भरती येते. बदला माल असेल 300-400 रुपये बाजार असतो. ह्याच्यावरती मालावरती अवलंबून आहे, जर कच्ची लिंब असतील तर ते 60-70 रुपये आणि पिवळा गरजदार माल असेल तर 70-80-90 पर्यंत जातो. त्याचे भाव मे महिन्यामध्ये होता तो 100-110 पर्यंत गेलता. आता या पावसाळ्या पहिल्या दिवशी बाजार रेकॉर्डच येते. आता पावसामध्ये बाजार 10-15 रुपये किलो मध्ये असतो, त्याचं कमी 4-5 भाव जास्त आहे. सध्या हॉटेल मागणी जास्त आहे आणि घरगुती लोक काय करतात, सध्या डॉक्टर सांगितल्याप्रमाणे की सकाळी उठून लिंबू पाणी जास्त लोकांचा संपर्क आहे चालू. भाव तेजीच राहते व्हायला, यावेळी लिंबाला मंदी येणार नाही. तर समजा माल अजून शॉर्टेज झाला तर ह्याच्यापेक्षा अजून 5000 रुपयांनी बाजार वाढू शकतो. सध्या बाजारामध्ये आवक ही कमी आहे, जास्त पाऊस असल्यामुळे फळावर त्याचा परिणाम झाला. तर मे मध्ये मोठ्या प्रमाणात माल तोडल्यामुळे जून जुलै मध्ये येणारा माल कमी होता, त्यामुळे आता बाजारात हे भाव जास्त असलेले पाहायला मिळतात. तर पुढील काही काळात हीच आवक कमी झाली तर आणखीन दर वाढू शकतात. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.